आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. आज उपवास आहे आणि आता वाजलेत 8. सगळं आंघोळ वगैरे झालेली आहे. सो आता काहीच अवेलेबल नव्हतं घरी. उपवास तर पकडले पण घरात काहीच अवेलेबल नव्हतं. उपवासाचं काय रात्री काय एवढा काल पाऊस पडला की बाहेर जातच आलं नाही. सो मी सगळं आता सामान आणलेलं आहे आणि नंतर आता पटपट सगळं ब्रेकफास्ट वगैरे बनवून घेते. माझा आणि प्रणितचा आणि हर्षू पण उपवास करणार आहे. एकादशीचा मोठा उपवास आहे. मंदिरात पण जायचं आहे. मग कॉलेजला जाऊन येईन. आताच मी जस्ट आलेली आहे. वेलकम बॅक टू अवर चॅनल. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आणि एकादशीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. चला आता ब्लॉगची सुरुवात करू. आता आम्ही बनवणार आहोत राजगिऱ्याचे पराठे. इथे पीठ घेतलेलं आहे. राजगिऱ्याचं चावून घ्यायचं आहे आणि हे पटाटू याच्यामध्ये मॅश करून घ्यायचे व्यवस्थित. गरम आहे खूप. आणि हे आहे हिरवी मिरचीचं वाटण. वाटण म्हणजे हिरवी मिरची, जिरा आणि मीठ. थोडं पराठा बोललं की एकदम प्लेन पण आपण नाही खाऊ शकत ना. ते मिरची तर चालतेच. ज्यांना ज्यांना लाल तिखट चालत असेल तर त्यांनी लाल तिखट टाका. पण आम्ही लाल तिखट खात नाही उपवासात. सो आम्ही मिरची ऍड करणार आहोत. मी कुटून घेतलेली मिरची आहे. आता मी हाल थोडंसं याच्यामध्ये मीठ ऍड करणार. बघा आता आपण याच्यामध्ये मीठ ऍड करूया. आता ह्याचा आपल्याला डो रेडी करायचा. तर तुम्ही दही किंवा बटर मिल्क कशात पण तुम्ही करू शकता. सो मी बटर मिल्क मध्ये बनवणार आहे पण पाणी वापरू नका. इथे बटर मिल्क आहे. तुझा आहे उपवासच टेन्शन. बघ आपला डो रेडी झालेला आहे. आता ह्याला थोडस तूप लावून पण एकदा वरून थोडस तूप लावू शकतो. राजगिऱ्याचा पराठा तुम्हाला लाटायला थोडस जड जाईल पण छोटे छोटे लाटायचे. त्याला मस्त घी लावून भाजून घ्यायचं दोन्ही साईडून आणि मग दही बरोबर किंवा ताका बरोबर एन्जॉय करायचं. मी शेंगदाण्याची चटणी देखील बनवू शकतो याच्यासोबत. आता आम्ही दह्या बरोबर खाणार आहोत. गुरुचा फ्रेंड दाखव रे कावळा आलाय. गुरुचा फ्रेंड पाला बघा. गुरुचा फ्रेंड हाय. ब्रेकफास्ट आजचा आंबा पराठा आणि दही. तर माझा ब्रेकफास्ट करून घेते आणि मग आपण नंतर भेटू. खूप वेळाने मी परत भेटते. कॉलेजमधून आली आणि नंतर इतकी घाईघाई झाली. 5 वाजले तेव्हा मी कुठेतरी आमचा फराळ वगैरे रेडी केला कारण आमचा डिनर लवकरच होतो ना 6:30 ला. मग ते रात्री सकाळी मी तुम्हाला जे दाखवलेले ना पराठे बनवलेले त्याच्याच मी पुऱ्या काढल्या आणि बटाट्याची भाजी बनवली आणि परत आम्ही बनाना त्याच्यासोबत खाल्ला आणि आमचा आता संध्याकाळचा डिनर झालेला आहे. सो आता म्हटलं की जे पार्सल आहे ह्याची माहिती तुम्हाला मी सगळी देणार आहे चॅनलवरती. दाखवते तुम्हाला हे बघा. नम्रता मिस्त्री डॅझलिंग ब्लिंग
हे एक इंस्टाचा पेज आहे डॅझलिंग ब्लिंग्स आणि वाईफ आहे आणि त्यांनी इंस्टावरती आता हा पेज बनवला आहे आणि ते ऑनलाईन सेलिंग करतात. खूप सारे प्रोडक्ट आहे, मी लिंक देणार आहे या डिस्क्रिप्शन मध्ये आणि तुम्ही नक्की या पेजवरती व्हिजिट करा. आता मी याच्यावरती मी सहजच बघितलेलं नाईट सूट, ऍक्च्युली मी नाईट सूट वेअर करत नाही, मला गाऊन जास्त आवडतात, कॉटन गाऊन मी जास्त प्रेफर करते, बट मी म्हटलं की चला चांगलं दिसतोय नाईट सूट तर मी एक ऑर्डर करते. आणि याची प्राईस बघा 660 आहे. आता तर मी ह्या ओपनच नाही केला, तुम्ही बघू शकता, आणि मी तुमच्यासमोरच ओपन करणार आहे आणि प्रोडक्टचा काय रिव्ह्यू आहे मी तुम्हाला सांगेन आणि वेअर करून पण दाखवते. आणि ऍक्च्युली मला या पेज ह्यांच्या पेजवरती पण टॅग करायचंच आहे ह्यांना. सो नाव आय विल ओपन दिस. हे गुरु क्लॅपिंग करते. गुरु गुरु किती एक्साइटेड आहे दाखव सगळ्यांना. बघा गुरु कुठून कुठून निघते. आता हे पार्सल ओपन करत आहे. आई ऍक्च्युली मला मटेरियल सांगायचं आहे की तुम्हाला कसा हा मटेरियल आहे. कारण काय होतं, बघू एक मिनिट, मम्माच आहे बरं, तू गुरुसाठी, गुरुसाठी गिफ्ट आले, हे बघा गुरुसाठी गिफ्ट आले. कारण युजली आपण असे नाईट सूट बघतो तर क्रेप मटेरियल मध्ये असतात. आता मी टच करून दाखवते हा कोणता मटेरियल. मला एक मिनिट ओपन करू दे ना मम्मासाठी. बघ काय खूप मस्त मटेरियल आहे. छान आहे मटेरियल, मस्तच आहे. इंस्टावाल्यांनी तुला गिफ्ट केलंय. वाव, याच्यामध्ये खूप सारे कलर्स अवेलेबल आहे पण मला ब्लॅक हवा होता म्हणून मी ब्लॅक मागवलंय. हे बघा आता मी हे वेअर करून येते आणि मग तुम्हाला पूर्ण लुक दाखवते. गुरु काय कर, आपला छोटा बाबू पण आहे ना. आवाज खूप 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 आवडला. थँक्यू डॅझलिंग ब्लिंग नम्रता आणि कुणाल, थँक्यू फॉर अ व्हेरी गुड प्रोडक्ट. आणि हे कॉटन मटेरियल आहे आणि कलर हर्षूला आवडला नाहीये, मला ब्लॅक हवा होता बट हर्षूला थोडासा वेगळा कलर होता. मम्मा पिंक घेतलं असतं, रेड घेतलं असतं तर अजून छान वाटलं असतं. बट नेक्स्ट टाइम मी परत दुसरं अजून एक मागवेन हॅन्ड्रेस. आणि माझी डबल एक्सेल साईज आहे सो मला डबल एक्सेल हा व्यवस्थित आलेला आहे. सो इथे साईजेस वगैरे सगळे अवेलेबल आहे, तुम्ही त्यांना विचारू शकता. जर थोडं अवेलेबल होत असेल तर तुम्हाला नक्की सांगतील. आणि 10 दिवस होतात बट हे मला वाटतं 4-5 दिवसातच आलं, रिसिव्ह झालं मला आणि मला खरंच खूप आवडलेलं आहे. हे आज होतं माझा पूर्ण दिवसाचा ब्लॉग. आषाढी एकादशी पण झाली आणि मित्राकडून मी ऑनलाईन ड्रेस मागवला, मला पण खरंच बरं वाटलं, मला मागवायचंच होतं. तुम्हाला सांगू का, ह्यांच्या ज्या पेजवरती ना काय बोलतात इयरिंग्सचे कलेक्शन ना भयंकर आहेत, वेगवेगळे आहेत, मस्तच आहे. मला ऍटलीस्ट खूप सारे कलेक्शन घ्यायचेच आहे इयरिंग्सचे, तर मी डेफिनेटली ते तुमच्याकडून ऑर्डर करणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही इन्स्टाच्या पेजवर नक्की जा आणि छान छान असे प्रोडक्ट बघा. चला आता परत आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. आता आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. मस्त राहा, खुश राहा, नेहमी हसत राहा. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला मनापासून आवडला असेल तर प्लीज त्याला लाईक करायला विसरू नका. तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ह्याला हे नको, ह्याला दुसरं काहीतरी पाहिजे. अरे बापरे, हा दुखा लागला. चला बाय.